वाईट प्रवृत्तींचा नाश करून एका नव्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहण्याचा संदेश देणारा सण म्हणजे होळी। देशातील राज्यातील विविध भागांमध्ये विविध पद्धतीने होळी साजरी होत असताना अंबडनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात देखील होलिका उत्सव उत्साहात साजरी करण्यात आला। मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने पर्यावरणपूरक होळी पूजन करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते संतोष राजाराम पाटील हे पूजेचे मानकरी होते। होळी पूजनापूर्वी त्यांनी मंदिरात श्री सत्यनारायणाच्या महापूजेसह अन्य पूजाही केल्या। सुमारे 2.5 तास एकूण पूजा विधी चालला। पूजेच्या निमित्ताने उपस्थित सर्वांना तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले। यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले, उपाध्यक्ष एस एन पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, सेवेकरी आर जे पाटील, राहुल पाटील, आमोदे येथील सरपंच रजनी पाटील यांच्यासह सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। होळीच्या पूजनासाठी भाविकांनी देखील गर्दी केली होती। होळी पूजनानंतर श्री मंगळग्रह मंदिरात संतोष पाटील व ख्यातनाम ज्योतिष उदय पाठक यांनी सपत्नीक महाआरती केली। मंदिराचे पुजारी तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी यांनी पौराहित्य केले।